LibreOffice Writer च्या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत रायटर ची प्राथमिक ओळख. रायटर मधील विविध टूलबार. नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडणे. डॉक्युमेंट सेव्ह करणे. रायटर मधील डॉक्युमेंट बंद करणे. LibreOffice Writer हा LibreOffice Suite मधील वर्ड प्रोसेसर घटक आहे. रायटरचे साम्य मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधील वर्ड सॉफ्टवेअरशी आहे. हे विनामूल्य व मुक्त सॉफ्टवेअर असल्याने त्याचे वितरण, देवघेव व वापर निर्बंधांशिवाय करता येतो. LibreOffice वापर करण्यासाठी कोणतेही परवाना शुल्क द्यावे लागत नाही. LibreOffice सूट संगणकावर सुरू करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट विंडोज 2000, विंडोज XP, विंडोज 7 किंवा GNU Linux सारख्या ऑपरेटिंग सिस्टमचा वापर तुम्ही करू शकता. आपण GNU Linux ही ऑपरेटिंग सिस्टम आणि LibreOffice सूट 3.3.4 वापरणार आहोत. संगणकावर LibreOffice सूटची स्थापना केली नसेल तर सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वापरून रायटरची स्थापना करू शकता. सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर वरील माहितीसाठी GNU Linux वरील ट्युटोरियल पहा. तसेच LibreOffice सूट डाउनलोड करण्यास वेबसाइटवर दिलेल्या सूचनांचे पालन करा. या संबंधी सूचना LibreOffice सूटच्या पहिल्या ट्युटोरियलमध्ये उपलब्ध आहेत. रायटरची स्थापना करताना कंप्लीट या पर्यायाची निवड करण्यास विसरू नका. जर आपल्याकडे LibreOffice सूट आधीपासून स्थापित असेल तर तुमच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला डावीकडे ॲप्लिकेशन्स वर क्लिक केल्यावर तुम्हाला LibreOffice Writer दिसेल. ऑफिस वर क्लिक करून नंतर LibreOffice या ऑप्शनवर क्लिक करा. LibreOffice मधील विविध घटकांसहित नवीन डायलॉग बॉक्स उघडेल. LibreOffice Writer मध्ये जाण्यासाठी वर्ड प्रोसेसर घटक असलेल्या टेक्स्ट डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करा. मुख्य रायटर विंडो मध्ये एक रिकामे डॉक्युमेंट उघडले जाईल. रायटर विंडो मध्ये विविध टूलबार्स आहेत, जसे की टायटल बार, मेन्यू बार, स्टँडर्ड टूलबार, फॉरमॅटिंग बार आणि स्टेटस बार. या टूलबार्स वरील प्रमुख्याने वापरले जाणारे ऑप्शन्स या ट्युटोरियल मध्ये आपण पुढे शिकणार आहोत. रायटर मध्ये नवीन डॉक्युमेंट कसे उघडायचे हे जाणून घेण्यासाठी आता आपण ट्युटोरियलला सुरुवात करू. स्टँडर्ड टूलबार वरील न्यू या आयकॉनवर क्लिक करून आपल्याला नवीन डॉक्युमेंट उघडता येते. किंवा मेनू बार वरील फाइल ऑप्शनवर क्लिक करून नंतर न्यू ऑप्शनवर क्लिक करा आणि शेवटी टेक्स्ट डॉक्युमेंटवर क्लिक करा. तुम्हाला दिसेल की या दोन्ही पद्धतींनी रायटरची नवीन विंडो उघडता येते. आता एडिटर एरिया मध्ये काही टेक्स्ट टाइप करू. प्रथम रिझ्यूम असे टाइप करूया. लिहिलेले डॉक्युमेंट पुढील वापरासाठी सेव्ह करावे लागते. त्यासाठी मेनू बार वरील फाइल वर क्लिक करा. नंतर सेव्ह एज वर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडेल. तिथे नेम या फील्ड खाली तुम्ही फाइलचे नाव एंटर करणे अपेक्षित आहे. आता रिझ्यूम असे फाइलचे नाव एंटर करा. नेम या फील्ड खाली सेव्ह इन फोल्डर आहे. यात जेथे फाइल सेव्ह करायची त्या फोल्डरचे नाव द्या. सेव्ह इन फोल्डर वर क्लिक करा. जिथे फाइल सेव्ह करता येईल अशा फोल्डरची यादी तुम्हाला मेन्यू मध्ये दिसेल. आता डेस्कटॉप या ऑप्शनवर क्लिक करा. फाइल डेस्कटॉप वर सेव्ह होईल. तुम्ही ब्राउजर फॉर अदर फोल्डर्स वर देखील क्लिक करू शकता आणि तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जिथे सेव्ह करायचे आहे तो फोल्डर निवडा. आता डायलॉग बॉक्स मधील फाइल टाइप या ऑप्शनवर क्लिक करा. इथे फाइलचे प्रकार किंवा फाइलच्या एक्सटेंशन्सची यादी दिसेल, ज्यात आपल्याला आपली फाइल सेव्ह करता येते. LibreOffice रायटरचा डिफॉल्ट फाइल टाइप ODF टेक्स्ट डॉक्युमेंट आहे, जे आपल्या फाईलला ODT हे एक्सटेंशन प्रदान करते. ODT हे ओपन डॉक्युमेंट फॉरमॅट म्हणजे ODF फॉरमॅटशी संबंधित असून वर्ड डॉक्युमेंटसाठी हे ओपन स्टँडर्ड आहे. हे जागतिक स्तरावर स्वीकारण्यात आले आहे. भारत सरकारने
E-governance साठी स्वीकारलेल्या स्टँडर्ड्स मध्ये वरील फॉरमॅटचा स्वीकार केलेला आहे. LibreOffice Writer मध्ये उघडण्यासाठी फाइल .odt फॉरमॅट मध्ये सेव्ह करण्या व्यतिरिक्त आपण आपली फाइल .doc आणि .docx फॉरमॅट मध्ये सेव्ह करू शकतो, जी MS Office च्या Word प्रोग्राम मध्ये सुद्धा उघडता येते. इतर बहुसंख्य प्रोग्राम मध्ये वापरले जाणारे आणखी एक लोकप्रिय फाइल एक्सटेंशन .rtf म्हणजे रिच टेक्स्ट फॉरमॅट. आपण ODF टेक्स्ट डॉक्युमेंट या ऑप्शनवर क्लिक करूया. तुम्हाला फाइल टाइप या ऑप्शन समोर फाइल टाइप ODF टेक्स्ट डॉक्युमेंट आणि कंसात .odt असे आलेले दिसेल. सेव्ह बटणावर क्लिक करा. हे तुम्हाला पुन्हा रायटर विंडोवर घेऊन जाईल, जिथे टायटल बारवर तुम्ही दिलेले फाइलचे नाव व एक्सटेंशन दिसेल. आता रायटर मध्ये डॉक्युमेंट बनवण्यासाठी आपण तयार झालो आहोत. वर उल्लेख केलेल्या फॉरमॅट व्यतिरिक्त डॉक्युमेंट .html या फॉरमॅट मध्येही सेव्ह करता येते, जे वेब पेज फॉरमॅट मध्ये असते. ही क्रिया आधी सांगितल्याप्रमाणेच करता येते. आता मेनू बार वरील फाइल या ऑप्शनवर क्लिक करा आणि मग सेव्ह एज या ऑप्शनवर क्लिक करा. आता फाइल टाइप या ऑप्शनवर क्लिक करा, नंतर html डॉक्युमेंट आणि कंसात openoffice.org राइटर या ऑप्शनवर क्लिक करा. हा ऑप्शन तुमच्या डॉक्युमेंटला .html हे एक्सटेंशन देईल. सेव्ह बटणावर क्लिक करा. आता डायलॉग बॉक्स मधील आस्क व्हेन नॉट सेव्हिंग इन ODF फॉरमॅट हा ऑप्शन सिलेक्ट करा. शेवटी कीप करंट फॉरमॅट या ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला दिसेल की तुमचे डॉक्युमेंट .html या एक्सटेंशनने सेव्ह झाले आहे. स्टँडर्ड टूलबार वरील एक्सपोर्ट डायरेक्टली ॲज PDF या ऑप्शनवर क्लिक करून डॉक्युमेंट PDF फॉरमॅट मध्ये एक्सपोर्ट करता येते. पूर्वीप्रमाणे फाइल सेव्ह करायची जागा निवडून घ्या. हेच तुम्ही मेनूबार वरील फाइल ऑप्शन क्लिक करून मग एक्सपोर्ट ॲज PDF या ऑप्शनवर क्लिक करून देखील करू शकता. तुम्हाला दिसत असलेल्या डायलॉग बॉक्स मधील एक्सपोर्ट ऑप्शनवर क्लिक करा आणि मग सेव्ह बटणावर क्लिक करा. अशा प्रकारे आपल्या डॉक्युमेंटची एक PDF फाइल बनेल. प्रथम फाइल आणि मग क्लोज वर क्लिक करून डॉक्युमेंट बंद करू. पुढे आपण LibreOffice Writer मध्ये अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट कसे उघडायचे हे शिकणार आहोत. resume.odt हे डॉक्युमेंट उघडूया. अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडण्यासाठी मेनूबार वरील फाइल या मेनूवर क्लिक करा आणि नंतर ओपन या ऑप्शनवर क्लिक करा. स्क्रीनवर तुम्हाला डायलॉग बॉक्स उघडलेला दिसेल. डॉक्युमेंट सेव्ह केलेला फोल्डर तुम्हाला शोधायचा आहे. त्यासाठी डायलॉग बॉक्स मध्ये डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात छोट्या पेन्सिल बटणावर क्लिक करा. त्याचे नाव टाइप अ फाइल नेम असे आहे. लोकेशन बार हे फील्ड उघडेल. तुम्हाला जी फाइल शोधायची आहे तिचे नाव इथे टाइप करा. आता आपण रेझ्यूम असे फाइलचे नाव लिहूया. आता फाइलच्या नावांत रेझ्यूम असे असलेली यादी दिसेल. त्यातून resume.odt निवडा. आता ओपन या बटणावर क्लिक करा. तुम्हाला resume.odt ही फाइल उघडलेली दिसेल. त्याशिवाय वरील टूलबार मधील आयकॉनवर ओपन या आयकॉनवर क्लिक करून आणि आधी सांगितल्याप्रमाणे क्रिया करून तुम्ही उपलब्ध असलेली फाइल उघडू शकता. तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये वापरल्या जाणाऱ्या .doc आणि .docx या एक्सटेंशनच्या फाइल देखील रायटर मध्ये उघडू शकता. आता आपण बघणार आहोत की फाइल मध्ये बदल करून ती त्याच नावाने कशी सेव्ह करावी. आता प्रथम माऊसचे डावे बटण क्लिक करून ते रेझ्यूम या टेक्स्टवर ड्रॅग करा. अशा प्रकारे टेक्स्ट सिलेक्ट आणि हायलाइट होईल. आता माऊसचे डावे बटण सोडून द्या. टेक्स्ट हायलाइट झालेलेच राहिले पाहिजे. आता स्टँडर्ड टूलबार वरील बोल्ड या आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे टेक्स्ट बोल्ड झालेले दिसेल. टेक्स्टला पानाच्या मध्यभागी आणण्यासाठी टूलबार वरील सेंटर्ड या आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला टेक्स्ट पानाच्या मध्यभागी आलेले दिसेल. आता आपण टेक्स्टचा फॉन्ट साइज वाढवूया. त्यासाठी टूलबार वरील फॉन्ट साइज या फील्डच्या डाउन एरोवर क्लिक करू. ड्रॉपडाउन मेनूतील 14 वर क्लिक करूया.
त्यामुळे टेक्स्टचा फॉन्टचा साइज 14 पर्यंत वाढलेला दिसेल. आता फॉन्ट नेम या फील्डच्या डाउन एरोवर क्लिक करा आणि नंतर अनडॉटम हा फॉन्ट सिलेक्ट करा. टूलबारवरील सेव या आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला दिसेल की फाइलमध्ये बदल केल्यानंतरही ती फाइल त्याच नावाने सेव झालेली आहे. सेव झाल्यानंतर डॉक्युमेंट तुम्हाला बंद करायचे असेल तर केवळ मेनूबारवरील फाइल या मेनूवर क्लिक करून क्लोज या ऑप्शनवर क्लिक करा. अशा प्रकारे तुमची फाइल बंद होईल. आपण LibreOffice Writer वरील या स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आपण काय शिकलो ते थोडक्यात. रायटरची प्राथमिक ओळख. रायटरमधील विविध टूलबार. नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडणे. डॉक्युमेंट सेव्ह करणे. रायटरमधील डॉक्युमेंट बंद करणे. कॉम्प्रिहेन्सिव्ह असाइनमेंट. रायटरमध्ये नवीन डॉक्युमेंट उघडा. practice.odt या नावाने ती सेव्ह करा. This is my first assignment असे टेक्स्ट त्यात लिहा. फाइल सेव्ह करा. टेक्स्टला अंडरलाईन करा. हेडिंगचा फॉन्ट साइज 16 पर्यंत वाढवा. फाइल बंद करा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज रंजना भांबळेंनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.